आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुन्नूर येथे 3 फेब्रुवारी रोजी भव्य जनावरांचे प्रदर्शन, अनेक सुदृढ जातीवंत जनावरांचा समावेश, लाखो रुपयांची बक्षिसे. चिकोडी तालुक्यातील कुन्नूर येथे येत्या 3 फेब्रुवारीला शनिवारी भव्य जातीवंत जनावरांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात विविध स्पर्धाही होणार असून लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आल्याची माहिती संयोजकांनी दिली. गेल्या वर्षापासून कुन्नूर येथील जय हनुमान युथ क्लब, जोल्ले उद्योग समूह एकसंबा तसेच गोकुळ दूध संघ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य जातीवंत जनावरांचे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. सीमा भागातील हे सर्वात मोठे जनावरांचे प्रदर्शन ठरले होते. यंदाही या भव्य प्रदर्शन आणि स्पर्धेचे आयोजन येत्या 3 फेब्रुवारी रोजी करण्यात आले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सौ शशिकला जोल्ले असून उद्घाटन पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जोल्ले उद्योग समूहाचे संस्थापक अण्णासो जोल्ले आणि गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक आमदार तसेच मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याचा लाभ परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात येत आहे. महानकर न्यूज साठी कुन्नूरहून तानाजी बिरनाळे. आजच्या या नवीन पिढीसाठी आज जनावरांची म्हणजे एकदम कमतरता आहे आणि जी लोक आहेत ते जनावरांच्याकडे एवढं म्हणाव त्या पद्धतीनं लक्ष देत नाही. त्यासाठी आम्ही आमच्या कुन्नूर गावामध्ये जोल्ले उद्योग समूहाच्या मार्फत व जोल्ले वहिनी आमच्या भागचे आमदार पाणी भागचे आमदार व जोल्ले उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री अण्णासाहेबांना जोल्ले यांच्या भरीव निधीतून आणि काळ सिद्धेश्वर स्वामी यांच्या प्रेरणेतून आम्ही इथं जातीवंत जनावरांचे प्रदर्शन भरवण्याचे नियोजन केले आहे. त्या भरवण्याचा उद्देश म्हणजे आज ह्या चालू पिढीमध्ये जनावरांच्या साठी जी लोक जे एवढं हे करत नव्हती म्हणजे जनावरांच्यावर जे काय म्हणतात की गोवंश वाढवण्यासाठी आज जी कमतरता भासत आहे लोकांच्या मध्ये जे समज गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी आम्ही हे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनामध्ये जातीवंत जनावरे तसेच कर्नाटक महाराष्ट्र परत इतर राज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात जनावरांची इथं आगमन होणार आहे. यासाठी प्रत्येक राज्यातील किंवा प्रत्येक भागातील लोकांनी इथे येऊन आम्हाला सहकार्य करावे व आमच्या प्रदर्शनाला प्रतिसाद द्यावा. मंडळी मोठ्या प्रमाणात इथं येणार आहेत, तरी सर्वांनी हजर राहून आमच्यासाठी कुणाच्या कुणाच्या वतीने आयोजित केलेलं आहे स्पर्धा ही जोल्ले वहिनी आमदार जोल्ले वहिनी यांच्या निधीने आणि मंडळाचे परत गोकुळ दूध संघ यांच्या विद्यमाने आयोजन तुमच्या मंडळ परत आमचे गावातील जय हनुमान मंडळ यांच्या संयुक्त ग्रामपंचायत स्पर्धा यांच्या तयारी अंतिम टप्प्यात आहे. ही तयारी आमच्या आता अंतिम टप्प्यात आहे. मागच्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला होता. गेल्या वर्षी या कार्यक्रमाला भरपूर प्रतिसाद मिळाला. गावातील सर्व लोकांनी माता भगिनी आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.